भाजपने आज अभिरूप विधानसभेची स्थापना केली होती आणि त्याचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर होते. सर काय सांगाल, सुरक्षा रक्षकांनी आता अभिरूप विधानसभा जी आहे तो उधळून लावण्याचा प्रयत्न केला? आज नाही म्हणजे कमीत कमी दोन तास अभिरूपची हे विधानसभेचं चालू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षाने आतून आदेश दिले आहेत की ह्यांना इथे उठा आणि रस्ता मोकळा करा असं त्यांचं या. आणि ते अधिकारी जेव्हा आले त्या लोकांनी सांगितलं की अध्यक्षाने आदेश दिले आहेत तुम्ही इथून उठा म्हणून. आमचं पांजा मत आहे तिथे शांततेने चालू होता हा कार्यक्रम, का अध्यक्षाने अशा पद्धतीने डिसिजन घेतलं काही समजत नाही आहे. एक तर 12 आमदाराला कशा पद्धतीने सस्पेंड केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अशा पद्धतीने ह्या लोकांचं असं हे राजकारण असेल तर परमेश्वर त्यांना बघून घेईल एवढंच सांगतो. ही दडपशाही आहे सरकारची, सरकारची दडपशाही वाटते आपल्याला? ही दडपशाहीच आहे. आम्ही शांततेने शांततेने आम्ही इथे आंदोलन चालू आहे, शांततेने सभा चालू आहे आणि अशा पद्धतीने कोण राजकारण खेळत असतील तर ते चुकीचं आहे. 40 वर्षामध्ये 12 आमदारांना कधी कोणी सस्पेंड केलं नव्हतं हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे आणि आणि काही लोकांचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांना त्यामध्ये ॲड केलं आहे आणि सस्पेंड केलं 12 आमदारांना. नक्कीच आपण बघतो. आपल्यासोबत कालिदास कोळंबकर होते, ते म्हणाले ही सरकारची कुठेतरी दडपशाही वाटते. कॅमेरामन सतीश गरुड सह सुशांत सह हिंदुस्तान पोस्ट मुंबई.